मी ज्या काळामध्ये साधनेमध्ये लिहायला लागलो आणि तेच पुढे मनोहरमध्ये मी ते कंटिन्यू केलं, पण मनोहरमध्ये मला खूप असा वाव मिळाला आणि त्याचा दत्ता सराफ ते संपादक होते, त्यांचं प्रोत्साहन होतं आणि त्यावेळेला मी बाबा आढ्यांच्या बरोबर आम्ही त्या दवाखाना चालवायला सुरुवात केलेली होती, त्यामुळे विसुरंदा आढळ जायचं, त्यामुळे रोज बाबांची भेट व्हायची आणि आम्ही असे खूप त्याच्यातनं त्यांचे एक गाव एक पाणवठा चळवळ सुरू झाली, त्याच्यामध्ये मी जायला लागलो काही जसं जमेल तसं आणि मग दलित प्रश्न हा असा एक केंद्रस्थानी झाला आमचा। त्याच्या आधी विद्यार्थ्यांचे प्रश्न होते किंवा हे कामगारांचे होते असे, पण हा एक विशेष प्रश्न आहे असं मला वाटतं, कारण या याच्यासाठी युनियन असतात कामगारांसाठी, विद्यार्थ्यांसाठी ते आंदोलनं करू शकतात, हे तर हे कधी ते गावागावात विखुरलेले आहेत असे आणि त्यांची घरं किती 10-20-25 जास्त असते आणि इकडं 6,500 अशी वस्तीची घर चालू आहे, त्यामुळे आणि जातीच्या दृष्टीने इतके खालचे समजले गेलेले आणि त्यांना न्यूनगंड त्याचा असलेला किंवा नसलेला काही त्यांचे प्रश्न विशेष प्रश्न आहेत असं जाणवत नाही आणि त्या ह्याच्यामधनं एक गाव पाणवड्याच्या भ्रमंतीबद्दल त्या त्या गावामध्ये असे जमिनींचे प्रश्न, महार वतनाच्या जमिनी सवर्णांना कसायला दिल्या आणि त्या घेऊन बसले, ते आता सोडत नाहीत, मग त्याचा खटला भरला आणि मग तो खटला हे केला तो टेन्शन वाढलं, त्याच्यातनं मारहाण झाली, त्याच्यातनं आणखीन काही झालं, त्यामुळे हा असा एक अशा तऱ्हेचे छोट्या घटना घडलेल्या ह्या आम्हाला ऐकू येऊ आणि त्याच्यातनं इथे बावडा नावाचं गाव आहे जे पंचनगर किंवा माळशी रस्त्यास तिथं अत्याचार तिथे बहिष्कार झाला आणि तिथून माझ्या त्या तऱ्हेच्या लेखनाची सुरुवात झाली आणि मग पुढे त्या ठिकाणी जायचं, तिथले सगळी माहिती घ्यायची, तिथलं सगळं परिसर निहाळायचा, तिथले सगळ्या कन्सर्न लोकांना भेटायचं, असं नाही की दलितांची बाजू आम्ही दलितांच्या बाजूचे ते होतोच आम्ही, पण तरी सत्य काय झालेलं आहे याचा उलगडा झाला पाहिजे, म्हणून मी त्या सवर्णांच्याकडे जायचो, त्याच्यातले काही लोक माहिती द्यायचे नाहीत काही द्यायचे, पण तरी त्याची धडपड असायची अशी मिळवण्याची अशी काही ठिकाणी खूप असे वरळी दंडीच्या मध्ये त्या ज्या सवर्णांच्या बिल्डिंग होत्या तिथे मी जायचो, लोकांना विचारायचो, एक शब्दही बोलायचे नाही तर मी जसाच्या तसा परत यायचो, असं सुद्धा झालेलं आहे, काही ठिकाणी भरभरून सारखायचे। तर त्याच्यात काय अशा काही की मला घटना आठवत आहेत की बापरे आदल्या दिवशी खून होऊन गेला आणि जवळच आम्ही लातूर का कुठेतरी शिबिरात होतो आणि आम्हाला कळल्यावर आम्ही गेलो आणि त्या माणसाला ज्या आदल्या दिवशी ठार केलेलं आणि तो दलित समाजातला आणि तो बोलका माणूस फार म्हणे म्हणून त्याला खतम केलं वगैरे, दरोड्याचा संबंध एक असा पदाव रचला की हे सगळे दरोड्याच्यामध्ये असं हे झालं वगैरे, आणि त्याच्या बायकोला म्हणलं बोलवा पुढे, तर ती बायको सापडेच ना कुठे गेली, तर ती बांधावर गवत कापायला गेली, मी आदल्या दिवशी नवऱ्याचा खून झालेला आहे, इतकी भीषण घटना घडलेली आहे, हादरून टाकणारी, सगळं ते गाव सगळा परिसर हादरलेला आहे आणि या बाईला काय कंपल्शन आहे तर ती मजुरी करायला आहे आणि ती कोणाच्या शेतावर गेली ज्यांनी त्या माणसाची खून पाडली त्या ग्रुपच्या लोकांच्या, बाकी कशी टिकणार आहे। नंतर मग त्यांना लिगल एड प्रोव्हाइड करायच्यासाठी आम्ही त्या लातूरमधल्या वकिलांना त्याच्याशी भाग घ्यायला लागला, पोलीस इन्क्वायरी परत करायला लागला आणि तरीसुद्धा सगळे आरोपी निर्दोष सुटले आणि मग नंतर मी 5 वर्षांनी तिथे गेलो, प्रत्येक घटनेच्या ठिकाणी 5-5 किंवा 8-8 वर्षांनी गेलो, तर ते असे सगळं दलित वस्ती ती सगळी अशी शर्मिंदा झालेली, म्हणलं असं कसं झालं, साक्षी कसं या झाल्या बदलल्या गेल्या, तर ते म्हणे त्याच्या बायकोनीच साक्ष बदलली, मग आम्ही तरी का नाही बदलायची, मग तिला बोलवा ती आली पुढे, मग ती म्हणली की मग वाड्यावरनं बोलावून आलं जायला नको, मग त्यांनी कागद पुढे केला आणि म्हणली त्या अंगठा उठी उठवायला नको, तरी ती मोठी तरी लय दयाव दयावान माणसं म्हणून 200 रुपये दिले, अरे बदलले की सगळं अशा त्या घटनांचा जे सगळा जो काही परिपाक आहे ना हा इतका भीषण आहे की मला असं अगदी त्याचं म्हणजे आपल्या आणि त्यांच्या जीवनात केवढा फरक आहे, केवढी असुरक्षितता आहे त्यांच्या जीवनामध्ये,
ते पाण्याचे पाणवठे बघत होतो, ते कॉमन जी सार्वजनिक विहीर होती ती चांगलं पाणी लागले, यांची जी विहीर म्हणजे छोटे आड किंवा खड्डेच त्याच्यात काही पाणी नाही. मग ते तिथे जाऊन त्या दया पवारची कविता आहे ना ती, पाणी कुठे वर आलं असं, ते तसं परिस्थिती दलितांनी जिथे जिथे प्रगती केली आहे ते त्या त्या लोकांना टिकून मारलेले बल्टनच्या दगडीमध्ये. बल्टनला तो गांधीजींना पुतळ्याला हार घालायला गेले दलित मंडळी, ते सगळ्याच पुतळ्यांना हार घालायचे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे, आणि तो पडला हे जाऊन त्याने हात हाताला पकडलं गांधीजींच्या काठीला, तर ती काठी सगळं तो हात तुटून आला आणि झालं त्याच्यावर आमचा गांधीजीचा अपमान केला. तर गांधीजी जे सांगतायत त्याचा काही त्याच्याशी संबंध आहे का काही, त्या तो हात घेऊन त्याची मिरवणूक काढून टेन्शन वाढवतात आणि त्याच्यावर दगडी जाळतो. आणि ते एक मला ती शांता काहीतरी कांबळी किंवा असं काहीतरी छाया काहीतरी असं अशी चुणचुणीत मुलगी अशी, तिने असं शिवणकाम शिकली, यंत्र तिने कर्ज काढलं, यंत्र घेते शिवणाचं आणि एक असं छोटंसं एवढं दुकान टाकून चांगलं चालवलं ते जाळलं असं. जिथे 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 असे कोणी आता त्या खाटिक समाजाचे लोक आहेत त्यांच्यात एक असाच एक असं नवबौद्ध होतं, आणखी तो त्यांनी दुकान सुरू केलं होतं आणि ते चांगलं चालवत होतं तेच. इतरांची दुकानं इंटॅक्ट ठेवून हे म्हणजे केवढा हा सगळ्यात डिटेक्टिव्ह नाही सगळ्या पारध्यांच्या ऑफिससुद्धा झाल्या. ते पारधी लोक त्यांचा मेळावा आम्ही घेतला होता आणि त्यावेळेला पारध्यांवर ढोकीला हत्याकांड झालं होतं पराजित केलं. आणि या पारध्यांचं कसं आहे ते राखडीला म्हणून ठेवायचे आणि त्यांच्यामार्फत दरोडे घालायचे, त्या दरोड्यातला माल आपण घ्यायचा, त्याला द्यायचे पैसे काय थोडेफार. आणि त्याच्यावर म्हणजे असे मला लोक दाखवायचे हा जो बंगला आहे हा सगळ्या पारध्यांच्या त्या दरोड्यावरती आले तर काय असं इतकं सगळ्या गावाला ते उघड सत्य माहिती असेल. तर म्हणून हे त्याच्यातले काही लोकांनी जमिनी घेतल्या एक काय 2 एकर 4 एकर आणि ते चांगल्या कसल्या तर त्यांना केवढा त्रास, त्यांच्या त्या सगळ्या उभ्या पिकात गुरवा खायची, कोणी थाप थोपवायला लागले की त्याच्यावर मारहाण करायची वगैरे. आणि पुण्यातली घटना त्या विठ्ठल वावरेचा पोलीस चौकीमध्ये झालेला मारहाणीमध्ये मृत्यू झाला, तो काय तरीचं जीवन या झोपडपट्टीमध्ये जगताय तोही मात्र समाजाचा तो असं काही म्हणजे ह्या सगळ्या ज्या काही कमीत कमी ज्या पगाराच्या किंवा जास्ती जास्त कष्टाची जी काही कामं आहेत ती सगळी त्यांच्यावर करायची, तर त्याला मारहाण करून तो मृत्यू झाला. त्याची बायको आणि हे कसं गुजराण करतात ते सगळे आपले कागदपत्रात वेचणारी सगळी माणसं. तर त्याच्या शेवटी एक असा हे आहे की म्हणजे काही दिवसांनी काही वर्षांनी मी भेटायला गेलो असं तर त्या म्हणाला की आता तसा काही त्रास नाही आहे. कोणीतरी म्हटलं मामा तिथले होते ते पोलीस पूर्वी धोपटायचे आता धोपटत नाही आहे तसं त्रास नाही आहे. ती वेणूबाई म्हणाली मी त्या माणसाची बायको जो गेला ना विठ्ठल वगैरे पण यातनं माझा नवरा मी गमावला ना तो कोणी आणून देणार आहे का. येरवड्याचे ते दादा राहतात त्या दिशेने हात करून म्हणाली त्यांचं काय गेलं त्यांच्या दृष्टीने गल्लीतले कुत्रून गेले. या सगळ्याच्या मध्ये मला एक वेगळं जग दिसलं की ज्यांना मानव अधिकारच नाही असं जगण्याचा अधिकार एक माणूस असा म्हातारा माणूस होता तो मला असं म्हणाला की तिसरं ग्रामपंचायतच्या इलेक्शन नंतर हे झालेले प्रकार होते 3-4 तर तो म्हणलं याच्यावर एक इलाज आहे म्हणलं म्हणलं काय इलाज आहे तो म्हणलं आमचं मतदानाचा हक्क काढून म्हणजे ज्यासाठी स्वातंत्र्य लढा ज्यासाठी महात्मा गांधी वगैरे सगळे बाबासाहेब आंबेडकर घटनादेवी सगळ्याला एका क्षणात देण्याचं पुसून टाकलं मतदानाचा अधिकार काढून घे हे थांबेल काय कुठून येऊन ठेवली आपण ही लोकशाही काय करायची त्यांनी. आपण आता कुठल्या युगात आलेलो आहोत आणि आपण कसली भाषा करतोय त्या महासत्ता काय हे काय ते काय काय अर्थ आहे का त्याला. खैरलांजी किंवा आता ही अनेक प्रकरणं आज सुद्धा घडत आहेत. माझं ते पुस्तक असेल म्हणजे ते लिखाण असेल 70 ते 80 दरम्यानच्या घटनांचं आज त्याला 35-40 वर्ष झालेली आहेत. आजही त्याच्या तरीच्या घटना घडतात. आज एवढं आपण टेक्नॉलॉजिकली पुढे गेलो आहे आपली पृथ्वी क्षेपणास्त्र आणि हे आणि खैरलांजी घडते
आणि कोणीतरी त्या दलित मुलाने मुलाचं प्रेम त्या सवर्ण मुली होतं म्हणून त्या त्या सगळ्यांना ठार केलं जातं, झाडून मारलं जातं. का बरं असं कोणाच्या मनात येत नाही की त्या दोघांचा तो प्रश्न आहे, मर्जीने झालाय की नाही एवढं बघा, संपला विषय. तुम्हाला त्याच्यात पडायचं कारण काय? कायदा आहे, पोलीस आहेत, ते बघतील, तुम्ही फार तर कंप्लेंट करा. म्हणून हा आपले हे असे प्रश्न ठसठस ते प्रश्न ठेवून आपण पुढे जाऊ शकणार नाही असं मला वाटतं. कसली प्रगती करताय, कसलं काय करताय, इथे सगळं फुटायची वेळ येईल अशी एका क्षण एक क्षण येईल. कारण कोणालाही याच्यातनं या सगळ्या दलित किंवा मागास किंवा सगळ्या गरीबच्या समाजाला याच्यातनं काहीही मिळत नाही आहे आणि अतिशय भीषण जीवन त्यांच्या वाट्याला येते. म्हणून देश जर टिकायचा असेल आणि प्रगती पुढची गोष्ट टिकायचं असेल तरीसुद्धा या सगळ्या घटकांना सामावून घेऊन हे सगळ्यांचा आपल्या राष्ट्राचा आपण एक भावना एस्टॅब्लिश केली पाहिजे, तरच हे आपण काहीतरी पुढे वाटचाल सुरू करू असं मला वाटतं.